नमस्कार, मी आरजे वैभव. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. आज खर तर विशेष कोजागिरी पौर्णिमा, आणि या कोजागिरी पौर्णिमेची ही मैफिल गाण्यांची, गप्पांची आणि कवितांची. कोजागिरी म्हटलं की चंद्र, कोजागिरी म्हटलं की चांदण्या. खर तर अश्विन महिन्यात शरद पौर्णिमा साजरी केली जाते. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी. ही पौर्णिमा देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. तिला कोजागिरी पौर्णिमा, रास पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असंही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्रांच्या शीतल प्रकाशातून अमृत वर्षाव होतो असं मानलं जात. त्यामुळं कोजागिरीच्या रात्री खीर चांदण्यात ठेवली जाते. त्यावर चंद्र किरण पडल्यामुळं ती खीर प्रसाद म्हणून सेवन केली जाते. त्यामुळं लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं मानतात. शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न ठेवलं जातं. या रात्री लक्ष्मी घरी येऊन ऐश्वर्यानं भरून टाकते असं आपल्या संस्कृतीमध्ये पारंपरिक पद्धतीने मानलं जात. आज आपल्या सोबत आहेत विशाखा कुलकर्णी मॅम. मॅम नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन मध्ये. त्याचबरोबर सोबत आहेत स्वाती वैद्य मॅम. नमस्कार मॅम, तुमचंही स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM ला. आणि आपल्या कॉलेजच्या प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅम ह्याही या मैफिलीमध्ये आज आपल्या आचार्य 90 FM ला आपल्या सोबत. खरं तर हा घाट त्यांनीच घातलेला, ही संकल्पना त्यांची आहे. कोजागिरीची रात्र या कवितेच्या, गाण्यांच्या मैफिलीमधून, या गप्पांच्या ओघातून वर्षाव व्हावा आणि चंद्रासोबत दुधाचा, दुधासोबत कवितांचा असा हा वर्षाव रात्रीचा मनमुराद आपल्या श्रोत्यांनी लुटावा. मॅम तुमचंही स्वागत या मैफिलीमध्ये. धन्यवाद. त्याचबरोबर सोबत आहेत पुष्पा कोल्हे मॅम. नमस्कार. ज्या नमस्कार कोमसापच्या सदस्य आहेत चेंबूर मधल्या आणि ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री, ज्यांना मी इतर कवी संमेलनातून पाहत आलो, ऐकत आलो. वाशीला आमच्या इकडे कार्यक्रमाला यायच्या तेव्हा मी त्यांच्या कविता, गोष्टी, कथा ऐकायचो. तुमचंही स्वागत आहे. तर अशी ही कोजागिरीची मैफिल आज आपण ऐकणार आहोत, खास आमच्या आचार्य 90 FM श्रोत्यांसाठी. विशाखा मॅम, तुमच्यापासून सुरुवात करूया. खर तर चंद्र म्हटलं की बालपण म्हणजे नकळतं वय, त्याच्यानंतर शालेय जीवनातलं, तरुणपणातलं, महाविद्यालयीन जीवनातलं, प्रत्येक वेळीचा चंद्र वेगळा असतो. म्हणजे लहानपणी आई घास भरवताना ते बघ चंद्र बघ, किंवा कॉलेजला गेल्यानंतरचा तो एक वेगळा चंद्र असतो. ते प्रेमात पडणं असो किंवा चंद्राची उपमा त्याला देणं असो. नंतर वैवाहिक जीवनातला एक चंद्र वेगळा असतो. कुठेतरी वैवाहिक जीवनामध्ये एका ठिकाणी, एका टप्प्यावरती स्थिरल्यानंतर तो चंद्र बघणं एक वेगळं असतं. आणि शेवटी असतो तो उतार वयातला चंद्र. अशी ही चंद्राची उपमा, ही व्याख्या आपल्या आयुष्याशी निगडीत वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या स्थानी ती आपण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी मानत असतो. म्हणजे मीही कधी कधी विचार करतो, माझी मुलगी आज माझ्या आई वडिलांकडे गावी राहते, तिच्याशी बोलत असताना मी तिच्यात त्या चंद्राकडे पाहतो, तिला सांगतो तुला दिसतोय का अंगणामधून, तू त्या चंद्राकडे बघ. आता टेक्नॉलॉजी जवळ आली, आपण व्हिडिओ कॉलमध्ये बोलतोच, परंतु मी कधी कधी ते असं उपजत. आता हे मी ठरवलेलं नाही की ही स्टोरी नाहीये, पण ते आता बोलता बोलता मला बोलावं असं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर तुम्ही काय आपल्या कोजागिरी निमित्त श्रोत्यांना कवितेतून, पारंपरिक कविता असो किंवा स्वरचित कविता असो, तुम्ही काय सांगू इच्छिता? नमस्कार श्रोत्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा विषय खरं तर खूप जवळचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. खरं कसं असतं माहिती का, लहानपणीच आईने कडेवर घेऊन आईच्या माहेरचा सगळ्यात जवळचा नातेवाईक म्हणजे आपला मामा. आणि चंद्राला आपण मामाची उपमा दिलेली आहे, त्यामुळं
आपली मुळी लोकांबरोबर जी नाळ जोडली जाते ती मुळात या मामाच्या भूमिकेतन जाते. त्यामुळे चंद्र वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला नेहमी आश्वासक, नेहमी आपल्याला खूप जवळचा, किंवा आपण ज्याच्याजवळ काही शेअर करू शकतो इतक्या जवळचा नातेवाईक वाटतो, तसे इतर नातेवाईक वाटत नाही. तर त्याच्यातली पहिली कविता जी सगळ्या मुलांनी किंवा आपण पण आता कदाचित इंग्रजी माध्यमातली मुलं वेगळ्या पद्धतीने ऐकत असतील, पण ही कविता सगळ्यांनी ऐकलेली आहे. चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडा मागे लपलास का, निंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा चांदोबा भागलास का, आई बापांवर उसलास का, असाच एकटा बसलास का, आता तरी परतून जाशील का, दूधनी शेवया खाशील का, चांदोबा चांदोबा भागलास का. आणि ह्याच्यात आणखीन एक गंमत आहे की जगातल्या सगळ्या भावना आपल्या आईशी जोडलेल्या आहेत, जोडलेल्या आहेत. कदाचित ह्या बालगीतातनं ती भूमिका आपल्यामध्ये जास्त भिडत जाते, त्याच्यासाठी हे शेवटचं कडव आहे. आई बिचारी रडत असेल, बाबांचा पारा चढत असेल, असाच बसून राहशील का, बाबांची बोलणी खाशील का, चांदोबा चांदोबा भागलास का. अतिशय सुरेल सुरेख आणि खूप खोलवर रुजलेलं बालगीत. लहानपणापासून आपण ऐकतो ते बालगीत, मला माझ्या बालपणीची आठवण. त्यामुळे चंद्र लांब असूनही इतका जवळचा म्हणजे बालपण त्याशी होऊन पूर्ण होऊ शकत नाही गाणे ऐकल्यानंतर. घेऊया याच वळणावरती एक छोटीशी विश्रांती, आणि विश्रांतीनंतर पुन्हा आपण ही गप्पांची मैफिल अशीच ऐकणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. आचार्य 90 FM. या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा ही कोजागिरीची मैफिल, आणि मी आता विशाखा मॅम यांनी चांदोमामा रुसलास का, निमोनीच्या झाडामागे भागलास का, याच वाटेवरती याच वळणावरती पुन्हा पुढच्या टप्प्यावरती पुढच्या गावामध्ये. मृदुला मॅम तुम्ही काय सांगाल, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा. हो, कारण खरं पाहिलं तर लहानपणी चांदोबा हा खरं सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, आणि अगदी मनापासून मुलं त्याला बघत असतात, ती चंद्राची कोर आणि ते पूर्ण चंद्रत्व. खरं पाहिलं तर घरामध्ये जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा ते दिवसभर खेळत असतं, थकत असतं, आणि आई देखील त्या लहान बाळाच्या लीला दिवसभर बघत असते. खरं पाहिलं तर दिवसभर बाळ थकल्यानंतर आई थकलेली असते, आणि त्या बाळाला निजवता निजवता तिची अगदी कसरत होत असते. मग कधी चिव काऊ झोपल्या, अरे माझ्या निज रे, झाडावरची वेली झोपल्या, फुलं झोपली, तू कधी झोपणार रे, आणि बघ बघ आता तुला झोपायचंय नक्की. आणि अचानक त्या आईला पण कुठेतरी आठवण होते त्या झाडामागे लपलेल्या त्या चंद्राची, आणि ती असं म्हणते की अरे बघ बघ तो चांदोबा कसा तुझ्याकडे बघतोय, आता तुझ्या त्या इवल्याशा पापण्या मिटवून घे. खरं पाहिलं तर मला इथे तुम्हाला सांगावं असं वाटतं की आई गोडगाळ्याची असो किंवा नसो, पण बाळाला तिचं उबदार वात्सल्य, तिचं प्रेम हे इतकं जवळचं असतं, आणि तिचे जे बोबडे बोल आहेत बाळाचे ते आईलाही प्रिय असतात, आणि आईचे बोलही बाळाला प्रिय असतात. आणि तिने गायलेलं ते गाणं ऐकून ते बाळ अगदी तिच्या कुशी झोपतं. पण मी आता तुम्हाला एक छानसं गाणं ऐकवणार आहे, हे गाणं ऐकताना तुम्ही झोपू नका बरं, कारण तुम्हाला छान छान मस्त मस्त कविता अजून ऐकायच्या आहेत. तर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि सुमन कल्याणपूरकर यांच्या सुमधुर आवाजातलं हे गाणं. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई,
चंद्र झोप लागल बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही लिंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोप लागल बाई निंबुनीच्या झाडामागे चंद्र लपला ग बाई हे गीत आता आपण ऐकलंच. आता आपण पुष्पा कोल्हे मॅम, तुम्ही या कोजागिरीचं वर्णन कसं कराल? म्हणजे मला आमच्या शालेय जीवनामध्ये, मी सातवीला असताना निलेश आहिरे सर होते, त्यांनी एक कविता ऐकवली होती, आई मला चंद्र दे ग धरुनी त्याचा मला चेंडू दे ग करुनी कुठं मी जाऊ कसं. तर त्या धर्तीवरती ती बालपणाची आठवण, ती लहानपणाची कविता, तर तुमची एक कविता आहे आकाशाच्या चांदण्यात, ती कविता तुम्ही सादर करा. धन्यवाद. माझी स्वरचित जी कविता आहे ती त्या कवितेमध्ये पण तुमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे चंद्र हा गोल चेंडू असा दिसतो. एवढं मोठं आकाशाचं भव्य अंगण आणि त्या अंगणामध्ये चंद्र आणि चांदण्या रोज खेळत असताना आपल्याला दिसतात. पण हा चंद्र खरोखरीचा मामा बर का? तो फसवतो एक दिवस आणि तो दिसतच नाही कुणाला. तर कधी तो अगदी छोट्या स्वरूपात आपल्याला दिसतो, दुसऱ्या दिवशी मोठा झालेला दिसतो, त्याहून तिसऱ्या दिवशी मोठा झालेला असतो, आणि असं करता करता एक दिवस तो पूर्ण चेंडू असा आपल्याला गोलाकार स्वरूपातला दिसतो. कधी गायब झालेला तर कधी मोठ्या चेंडूच्या आकारातला असा हा चंद्र जसा चांदण्यांना फसवतो तसाच आपल्या सर्वांना फसवतो आणि जणू काही आपल्याला मामा बनवतो अशी कल्पना या कवितेमध्ये आहे. ती सादर करते आपल्या पुढे. आकाशाच्या अंगणात खेळतय कोण चंद्राने चांदण्या आणखी कोण? आकाशाच्या अंगणात खेळतय कोण चंद्राने चांदण्या आणखी कोण? रोज रोज नवा खेळ चांदोबा खेळतो चांदण्यांसवे आम्हाला कोड्यात टाकतो. रोज रोज नवा खेळ चांदोबा खेळतो चांदण्यांसवे आम्हाला कोड्यात टाकतो. कधी दिसतो हा इवलासा कधी दिसतो गोल चेंडू जसा. कधी दिसतो हा इवलासा कधी दिसतो गोल चेंडू जसा. कधी कधी याचा पत्ताच नसतो गायब तरी हा होतो कसा. कधी कधी याचा पत्ताच नसतो गायब तरी हा होतो कसा. खेळ खेळतो बेजार करतो चांदण्यांना हा कसा फसवितो. खेळ खेळतो बेजार करतो चांदण्यांना हा कसा हसवितो. मामा बनून आम्हालाही फसवितो मामा बनून हा आम्हाला फसवितो. आकाशाच्या अंगणात खेळतय कोण चंद्राने चांदण्या आणखी कोण? आकाशाच्या अंगणात खेळतय कोण चंद्राने चांदण्या आणखी कोण? क्या बात है. खूप 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 छान. आता याच धर्तीवरती या सोहळ्यावरती मी कवयित्री स्वाती वैद्य मॅम यांना चंद्र कोजागिरी, तुमच्या मनातल्या भावना, म्हणजे तुम्हाला काय वाटतं चंद्राविषयी? अगदी निश्चित. कोजागिरीला टिपूर चांदण शिंपीत येतो चंद्र. वा बात आहे. त्यावेळी पृथ्वीवर आपल्या आकाशातून अमृताची वृष्टी करीत येते. आपल्या सौम्य पण तेजस्वी प्रकाशाने पृथ्वीला तो नाहू घालत असतो. बरोबर. हे चांदणे अतिशय आल्हाददायक उत्साहवर्धक
व मनाला मोहविणारे असते. महाकवी कालिदासापासून आजच्या नवकवी पर्यंत सर्वांनाच या चांदण्याची भुरळ पडलेली आहे. आणि त्याचा वापर त्यांनी त्यांच्या काव्यात केलेला दिसतो. जसे लाट उसळोनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे, असे गाणी हासता तुझ्या व्हावे उचंबळुनी लावण्य वर वळावे. क्या बात आहे. असे त्यांनी वेळोवेळी चंद्राचं आपल्या काव्यामध्ये पुन्हा एकदा त्या शेवटच्या दोन वेळी पुन्हा एकदा लाट उसळोनी जळी खळे भावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हासता तुझ्या भावे उचंबळुनी लावण्यवर वहावे. प्रेम प्रीती चंद्र यांचे युगानुयुगाचे नाते आहे. प्रेमी युगुलांना धुंद करणारे चांदण्या रात्रीचे ते वातावरण जशी भर चंद्रामुळे सागराला जशी भरती येते तसेच प्रेमी जनांच्या हृदयातील भावना यावेळी उचंबळून येतात आणि त्यांच्या प्रणयाला अगदी बहर येतो. नवविवाहितांना तर कोजागिरी ही पर्वणीच वाटते आणि म्हणूनच पाणीग्रहण या नाटकातील बकुळ पंडित यांनी गायलेलं हे अजरामर गीत आपण आज पाहणार आहोत. आचार्य 90 FM. उगवला चंद्र पुनवेसा या गीतानंतर पुन्हा आपण या मैफिलीची पुढच्या वळणावरची पुढची कविता विशाखामान मी तुम्हाला सादर करण्यास आपण पुढे जातोय. वयात आलेली मुलं असतात, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातात, नवीन लोक नवीन मित्र मैत्री मिळत असतात, त्याच्यात कुणीतरी एक आपलं असावं किंवा एक आपण कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. तर नवकवी संदीप खरे हे नाव सगळ्यांना माहिती आहे आणि असंख्य कॉलेज कुमारांनी उचलून धरलेला कार्यक्रम संदीप खरेंचा आहे. त्यांची कॉलेजमध्ये शिकवताना हे मला नेहमी जाणवत की असं काहीतरी नवीन आलेली ती मुलं असतात, जसं आपला स्वतःचा वर्ग शोधत असतात, हे शोधत असतात, तरी आपल्याला कोणी मैत्रीण मिळते का, मित्र मिळते का, हेही शोधत शोध ते घेत असत आणि त्याच्यात एक खास माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच कवितेत ना संदीप खरेंनी म्हटलंय, कवितेचं नाव आहे तुझ्यावरच्या कविता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता, मी अमावसेला चंद्र पाहिला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता, मी अमावसेला चंद्र पाहिला होता. तो एकच झाला गुलाब अवघा लाल, जो ओठांवरती तुझ्या टेकला होता. तालात नादली तुझी पैंजणे तिकडे, तालात नादली तुझी पैंजणे तिकडे, हृदयाचा ठोका इकडे चुकला होता. डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाटा, डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाटा, मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होतो. निथळतात चांदणे असह्य अंगावरती, निथळतात चांदणे असह्य अंगावरती, मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता. तू मिठीत घेता श्वास थांबले होते, तू मिठीत घेता श्वास थांबले होते, माझा मारायाचा डाव चांगला होता, माझा मारायाचा डाव चांगला होता. पाहिले जयाने तुझे लाजरू हासू, पाहिले ज्याने तुझे लाजरे हासू, माणूस तो आयुष्यातून उठला होता, माणूस तो आयुष्यातून उठला होता. चढणार होते जहर तुला हे माझे, चढणार होते जहर तुला हे माझे, मी कवितेतून दंश ठेवला होता, मी कवितेतून दंश ठेवला होता. संदीप खरेंची ही कविता अवघ्या तरुणाईला आवडणारी आहे आणि आपल्यालाही आवडणारी आहे. अतिशय सुरेख अशी ती भावना आहे. यातून हे लक्षात येत आहे की चंद्र हा
वयानुसार बदलतो. चंद्राकडे पाहण्याची आपली दृष्टी भावना पण बदलते. लहानपणीचा चंद्र वेगळा आणि तरुणपणाचा चंद्र वेगळा. आणि प्रणयाचं आणि चंद्राचं अतिशय जवळचं, त्यामुळे सगळी प्रेमी युगल या चंद्राकडे वेगळ्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने पाहत असतात. खरंय खरंय. मृदुला मॅम तुम्ही काय सांगाल आता हे चंद्र तारे प्रेम प्रेम युगल त्याच विषयी पुढे तुम्ही, म्हणजे चंद्र सगळ्यांसाठी सारखाच असतो फक्त तो प्रत्येक वयानुसार तो बदलत असतो. खरं पाहिलं तर प्रेम ही जी भावना आहे ना ती अत्यंत नितळ आणि निर्मळ भावना आहे आणि तिचं स्वरूप खरं असं सामाजिक नाहीच, ती अगदी उदात्त भावना आहे असं म्हणता येईल. की या प्रेम या भावनेमध्ये दोन जीव एकरूप होऊन जगतात आणि त्यांच्यामधलं जे प्रेमाचं नातं आहे ते नातं अतिशय वृंदिगत होत जातं. मला इथे एका शायरचं एक काही बोलणं तुमच्या समोर मांडायचंय. मांडू का? इरशाद. एक शायर बड़े शानदार तरीके से कहता है कि एक शायर बड़े शानदार तरीके से कहता है होते नहीं सभी फैसले, होते नहीं सभी फैसले सिक्के उछाल के. क्या बात है, कमाल कमाल. होते नहीं सभी फैसले सिक्के उछाल के, इस मोबाइल के दौर के आशिक को क्या पता. इस मोबाइल के दौर के आशिक को क्या पता, रखते थे कैसे खत में कलेजा निकाल के. वाह वाह वाह. रखते थे कैसे खत में कलेजा. वाह वाह वाह, बहुत अच्छे. प्रेम खरोखर अगदी दोन अक्षर आहेत पण ती अगदी मनाला आणि जीवाला मिळणार. की तो रात्रीचा चांद, ती चंद्राची कोर, ते चंद्राचं पूर्णत्व, अगदी कसं मन वेडावून जात. की अगदी एखादा प्रेमी अगदी आपल्या प्रेमिकेला तिथे म्हणतो, वक्त भी कैसे बना देता है प्यार में पागल, उस चांद को मैं देखता हूँ तेरी सूरत हर बार. क्या बात है. मैं याद करता हूँ दीवानों से अपनी महबूब को. मैं याद करता हूँ दीवानों से अपनी महबूब को, कभी देखता हूँ इस खूबसूरत चांद को, कभी देखता हूँ इस खूबसूरत चांद को या अपनी महबूबा की तस्वीर. क्या महबूबा की तस्वीर. बढ़िया. चांद और चांद की बातें तो होती ही रहेगी, दीवाना कर देती है सबको. खरोखरच या चंद्रावर एक सुंदरस गाणं आपण आता ऐकूया. आचार्य 90 FM. आता या प्रेमाच्या याच टप्प्यावरती पुष्पा मॅम तुम्ही कोणती कविता सादर कराल? मी मघाशी माझी स्वरचित कविता सादर केली पण एकदा गुगलवर सर्च करता करता मला एका अनामिक कवीची कविता फार आवडली आणि ती ह्या चंद्रा चांदण्या संबंधातच आहे, त्यामुळे तीच मी आता सादर करते. मघाशी आपण अगदी यवनाकडे, तारुण्याकडे, प्रीतीच्या कवितांकडे, चंद्र आणि चांदण्यांच्या कवितांकडे प्रवास केला, तोच आता मी पुढे नेते. तुझ माझ एक विश्व हवं, तुझ माझ एक विश्व हवं, चंद्र आणि चांदणीच जस. तुझ माझ एक विश्व हवं, चंद्र आणि चांदणीच जस. रात्री आकाशी सुंदर जस, आकाश अंधारात काजव फुलत तस. रात्री आकाशी सुंदर सजाव, अंधारात काजव फुलत तस. तुझ माझ एक विश्व हवं, कळीच आणि फुलांचं जस. तुझ माझ एक विश्व हवं, कळीच आणि फुलांचं जस. रातराणीच्या सुगंधित नाव कुपीत अत्तर सामावत तस. रात्राणीच्या सुगंधी नाव कुपीत अत्तर सामावत तस. तुझ माझ एक विश्व हवं, स्पंदन आणि हृदयाच जस. तुझ माझ एक विश्व हवं, स्पंदन आणि हृदयाच जस.
देहातून जस चैतन्य प्रकटाव शिंपल्यात मोती यावत अस देहातून जस चैतन्य प्रकटाव शिंपल्यात मोती यावत अस. आता साहित्यिक विश्वालाही चंद्र काही नवीन नाही नवीन नाही. तुझ माझ एक विश्व हवं लेखणी आणि कागद जस तुझ माझ एक विश्व हवं लेखणी आणि कागद जस भावनातून शब्दातून उतरावं भावनांनी शब्दातून उतरावं हातानेच नशीब लिहावं तस भावनांनी शब्दातून उतरावं हातानेच नशीब लिहावं तस. तुझ माझ एक विश्व हवं तुझ माझ एक विश्व हवं चिमणा आणि चिमणी जस तुझ माझ एक विश्व हवं चिमणा आणि चिमणी जस पिलांसाठी दिवसभर उडाव संसाराच खोप विणाव तस पिलांसाठी दिनभर उडाव संसाराच खोप विणाव जस संसाराच खोप विणाव जस. धन्यवाद. खर तर रात्रीची ती कातर वेळ आणि तिची सोबत आणि चंद्र ही एक हे गमकच वेगळं आहे खरं तर. स्वाती मॅम आता तुम्ही कोणती कविता श्रोत्यांसाठी ऐकवान? चंद्र आता आपण एक प्रेमाच्या विश्वात होतो आणि चंद्र चांदणी प्रीती बहर असा सगळा विषय घेतला होता. खरं पण मी आता थोडं वास्तवाचं दर्शन करणार आणि ते व्हायलाच पाहिजे कारण चंद्र म्हटलं की आकाशात दिसतो ते चांदणं वगैरे आहे पण चंद्र ही एक भौगोलिक संकल्पना आहे. बरोबर. आणि जसं कवींना चंद्राचं आकर्षण वाटलं तसं आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना सुद्धा त्या चंद्राचं खूप आकर्षण वाटलं आणि त्याच्यावर झेप घ्यावी वाटली. बरोबर. आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्नही केले म्हणजे चंद्राच्या सौंदर्याची भुरळ शास्त्रज्ञांनाही पडली फक्त कवी लेखकांनाच नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा झेप घ्यायचं ठरवलं आणि तसे प्रयत्न केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 हे श्रीहरिकोटा मधून आकाशात पाठवलं आणि ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन उतरले. लँडिंग झालं त्याचं. बर्फाळ भाग आहे की जिथे आतापर्यंत कुणीही यान पाठवलं नाही. भारत हा पहिला देश आहे की दक्षिण ध्रुवावर चंद्रावर चार देशांनी आतापर्यंत चौथा नंबर आहे भारताचा पण दक्षिण ध्रुवावर पाठवणारा भारत पहिला देश आहे. आणि तो अविस्मरणीय क्षण प्रत्येक भारतीयाने अनुभवला तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरला जेव्हा चंद्रयान लँडिंग झालं तेव्हा. आणि साऱ्या जगाने इस्रो शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आणि कौतुकाचा वर्षाव केला आणि या कृतीने जगामध्ये भारताची मान पाडली. त्या संदर्भात हे माझी स्वरचित कविता आहे ती मी वाचते. भारताने अंतरिक्षात पाठविले चंद्रयान भारताने अंतरिक्षात पाठविले चंद्रयान पृथ्वीचे कवच भेदून निघाले आकाशयान पृथ्वीचे कवच भेदून निघाले आकाशयान कुठेही न थांबता थेट चंद्रावर अवतरले ठरल्याप्रमाणे अगदी वेळेत लँडिंग केले. चंद्राच्या बर्फाळ दक्षिण ध्रुवावर त्याने पदार्पण केले चंद्राच्या बर्फाळ दक्षिण ध्रुवावर त्याने पदार्पण केले आणि चंद्रावर भारताचे तिरंगी निशान फडकले आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोरथ पूर्ण झाले. साऱ्या जगाने भारताचे अभिनंदन व कौतुक केले साऱ्या जगाने भारताचे अभिनंदन व कौतुक केले हे सर्व इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदविले. पृथ्वीचा चंद्र उपग्रह चंद्राला शास्त्रज्ञांनी आवाक्यात आणले चंद्राला शास्त्रज्ञांनी आवाक्यात आणले चंद्र आवाक्यात आला हे कळताच सारे सतर्क झाले. आता इथं बघा भारतीयांची कशी लगबग सुरू होते. चंद्र आवाक्यात आला हे कळताच सारे सतर्क झाले
आणि चंद्रावर जायचे असे मनसुबे आखले. चंद्रावर जायचे असे सर्वांनी मनसुबे आखले. मधुचंद्र तिथेच करूया नऊ दाम्पत्याने ठरवलं. मधुचंद्र तिथेच करूया नव दाम्पत्याने ठरविले. काय कल्पना आहे. काहींनी फार्म हाऊस घ्यायचे निश्चितही केले. काहींनी फार्म हाऊस घ्यायचे निश्चितही केले. म्हणजे हा चंद्राचा जरी विषय चालला असेल जे न देखे रवी ते देखे कवी. प्रत्येकाने आपल्या मनात विविध स्वप्न रंगविले. ते पूर्ण कराया सारे जण श्री हरी कोटाला धावले. ते पूर्ण कराया सारे जण श्री हरी कोटाला धावले. आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सर्व ऐकून घेतले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सर्व ऐकून घेतले आणि अक्षरशः कपाळावर हार हात मारून घेतले. मस्त. मग चंद्राऐवजी त्यांनी मंगळावर यान पाठवले. मग चंद्राऐवजी त्यांनी मंगळावर यान पाठविले आणि बुकिंग साठी गेलेले सर्व आचार्य 90 FM वर आले. बुकिंग साठी गेलेले सर्व मग आचार्य 90 FM वर आले. एक चंद्रभा नभात या कार्यक्रमात सामील झाले. एक चंद्रमा नभात या कार्यक्रमात सामील झाले आणि कार्यक्रम ऐकून खूप खुश झाले, खूप आनंदित झाले. कार्यक्रम ऐकून खूप खुश झाले, खूप आनंदित झाले. असा हा एक चंद्रमा कार्यक्रम आपण सादर करीत आहोत. मस्त छान छान वाचतो पण आलं पाहिजे आणि खूप सुंदर मांडलं तुम्ही. मजा आली. कल्पनाच्या राज्यातून वास्तव ते वास्तव तिकडे आणि वास्तवातूनही परत कल्पनाच आहे. चंद्रावर जायचं. कोजागिरी पौर्णिमेची ही खास गप्पांची कवितांची गाण्यांची मैफिल आपण आचार्य 90 FM श्रोत्यांसाठी इथे घडविले. तुम्ही आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ हा कार्यक्रम ऐकत आहात. एक चंद्रमा नभात आरजे वैभव सोबत घेऊया एक छोटीशी विश्रांती. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर पुन्हा आता कार्यक्रमाच्या उत्तरधारणामध्ये सांगत इकडे मी विशाखा मॅम यांना विनंती करतो त्यांनी कवितेनेच या कार्यक्रमाची सांगता करावी. एक चंद्रमा नभात. धन्यवाद वैभव. परत एकदा आपण वयाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. तसेच ते कवी पण आहेत. नागदेव देशपांडे हे खूप गुढ लिहिणारे कवी अशा आहेत. तर कथा जास्त गुढ लिहितात, कविता ते खूप तरल लिहितात आणि माझे खूप आवडते आहेत. तर त्यांची ते कविता म्हणाल तर ही प्रेम कविता आहे आणि म्हणाल तर आयुष्याच्या शेवटी आपण आपल्या स्वतःकडे कसं बघतो असं त्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या शेवटी ही आयुष्याच्या शेवटाची ही कविता. चंद्र बुडत असताना ये तू, चंद्र बुडत असताना ये तू, वर असताना मोहक तारे, जग निजले असताना ये तू, दाट धुके पडल्यावर सारे. जग निजले असताना ये तू, दाट धुके पडल्यावर सारे. नाजूक वाहत ही तरुराणी विचलित करतो कोलभर, स्पर्शित कर तनु जशी माझीच, स्पर्शित कर तनु जशी माझीच, पुलकित कर हा देहच सारा. मग लगबग हे उघडत लोचन थरकत थोडी स्पर्श सुखाने, मी पाहिनच जग असताना, मी पाहिनच जग असताना किंचित लाजत चकित मुखाने. शांत निरामय जग असताना, शांत निरामय जग असताना तरुपर्णाची कुजबुज ऐकत, त्याहूनही पण हळूच साजना, सांग तुझे तू मधुर मनोगत, त्याहूनही पण हळूच साजना, सांग तुझे तू मधुर मनोगत. धन्यवाद. कोजागिरीच्या चांदण्याने प्रफुल्लित केले आम्हा, सौख्य मांगल्य समृद्धी प्रदान कर साऱ्या विश्ववासियांना.
धन्यवाद 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 धन्यवाद.